जिल्ह्यात मुसळधार पाऊस, अनेक घरात शिरले पाणी, अनेक रस्ते पडली बंद. जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले व अनेक रस्ते बंद झालेले आहेत. शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले असून आलेल्या पुरामुळे देवरी आमगाव मार्गाचा पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक 7 तास ठप्प होती. पर्यायी रस्ता माहीत नसल्याने वाहनांची मोठी रांग लागली होती. तर महिनाभरानंतर आलेल्या पावसाने जिल्ह्यातील शेतकरी सुखावले असले तरी देवरी तालुक्याच्या चिचगड क्षेत्रात पुष्कळशा घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गोंदिया जिल्ह्यातील काही तालुक्यातील ग्रामीण भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. देवरी तालुक्यातील मुख्य मार्ग असलेल्या देवरी गोंदिया बोरगाव नाल्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने काही तास वाहतूक बंद झाली होती. तसेच देवरी तालुक्यातीलच चिचगड क्षेत्रातील अनेक लोकांच्या घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे, तर काही लोकांचे घर पडले आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनावर गावातील लोक नाराज झालेली आहे. काल रात्रीपासून पावसाने गोंदिया जिल्ह्यात जोर पकडला आहे. या मुसळधार पावसामुळे शेतकरी खुश असला तरी भाताची लागवड करता येत नाही, कारण सगळी शेत पाण्याने भरली आहे. थोडेसे वेगाने वारे वाहू लागताच महावितरण वीज पुरवठा खंडित करते. त्यामुळे एकाच वेळी मुसळधार पाऊस आणि अंधार असा दुहेरी समस्येला जनतेला सामोरे जावे लागले असल्याने ती त्रस्त झाली आहे. देवरी तालुक्याच्या चिचगड गावातील काही क्षेत्रामध्ये शनिवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. काल जरी थोडा वेळ ऊन पडले असले तरी आज रात्रीपासून पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील तालुक्यात नदी नाले दुथडी भरून वाहत आहे. मात्र दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला आहे. एकीकडे पावसाच्या येण्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महाघडामोडी न्यूज, जिल्हा प्रतिनिधी संतोष रोकडे, गोंदिया.